नमस्कार मित्रमैत्रिणी मी सकाळी ही पोस्ट केली होती कारण ते काही गणेशोत्सवांमध्ये अफजलखानाला मारण्याचा दृश्य दाखवलेलं आहे तर हे वारंवार मुस्लिमांच्या विरोधामध्ये शिवरायांनी कशा ॲक्शन्स घेतल्या याच्या भावना पेटवून हे जे मनुवादी लोक आहेत ब्राह्मणवादी लोक हे याचा गणेशोत्सव वगैरे अशा प्रसंगांचा उपयोग करताना दिसतात तर मी त्याच्याबद्दल पोस्ट केली की कृष्णा कुलकर्णीला पण त्याच एप इन्सिडन्ट मारलं आहे कारण कृष्णा कुलकर्णीने शिवरायांवर वार केला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्याची तलवारीची खून झाली होती आणि मग कृष्णा कुल कुलकर्णीला पण मारण्यात आलं होतं तर हे केवळ अफजल खानच मारला गेलेला नाही आहे तर कृष्णा कुलकर्णी पण मारला गेलेला आहे आणि हा अफजलखानाला मदत करण्यासाठी वाईचे आणि परिसरातल्या ब्राह्मण लोकांनी त्यावेळेला वेगवेगळे वेग वे यज्ञ केले होते जेणेकरून शिवराय त्यावेळेला हरावेत कारण ते अत्यंत विरोधात होते त्यावेळेची ब्राह्मण मंडळी शिवाजीराजाच्या सत्तेच्या विरोधात होती म्हणजे तेव्हा जर ब्राह्मण शिवरायांच्या विरोधात आहेत आणि एक ब्राह्मण वकील जर बा अफजलखानासोबत आला आहे आणि तो शिवरायांवर हल्ला करतोय तर याचा अर्थ क्लिअर आहे की त्यावेळेचे जे ब्राह्मण आहेत बरेचसे ते शिवरायांसोबत नव्हते ते मुस्लिम सत्तेसोबत खाना होते खानासोबत होते म्हणजे याचाच अर्थ असा आहे की शिवरायांचा जो लढा होता तो हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध ब्राह्मण असा काही नव्हता कारण शिवरायांसोबत पण ब्राह्मण होते त्यांच्या आष्टप्रधान मंडळात ब्राह्मण होते आता त्यांनी कसा कसा शिवरायांना त्रास दिला आणि शिवरायांचा त्यानंतर संशयास्पद मृत्यू झाला संभाजीराजांना पकडून देण्यातही त्यांचाच बऱ्यापैकी या मंडळीचा सनातनी मंडळीचा हात आहे हे आता इतिहासाने पुढे आणलेला आहेच परंतु मला मुद्दा हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा आहे की हे मी आता टाकलं आहे तर याच्यावर कमेंट्स बघा तर ही कमेंट जे आहे ही एक यश यतीश वादेकर अशा अकाउंटवरून ही कमेंट आहे आणि त्याने कमेंट आईवरून शिवी घातलेली आहे आई आणि आईवरून त्याने ती शिवी टाकलेली आहे म्हणजे फुट कोण पाडत आहे तो मला म्हणजे मला कमेंट केलं आहे की पाडायचा प्रयत्न करतो आहे फूट कोण पाडतायत तर हिंदू मुस्लिमांमचे मत मधली पाडून बहुजनांचे डोकं माथे भडकवण्याचं काम ही ब्राह्मणवादी मनुवादी मंडळी करते आपण त्यांना जागं करतो आहोत बहुजनांना तर ते म्हणतात की तुम्ही पाडताय म्हणजे जेव्हा बहुजनांच्या रिझर्वेशनची गोष्टी येते येते तेव्हा हेच यतीश वाडेकर हे आता खरं खोटं अकाऊंट मला माहीत नाही आहे फेसबुकचं फेसबुकही यांच्यासोबत मिळालेलं आहे फेसबुकही मनुवाद्यांसोबत स सामील झालं आहे गोदी फेसबुक झालेलं आहे सध्या ते कसं ते पण दाखवतो तुम्हाला तर जेव्हा बहुजनांच्या आरक्षणाची वेळ येते तेव्हा ते बहुजनांच्या विरोधात होऊन जातात सगळे एकत्र आणि जेव्हा मुस्लिमांचा अपप्रचार करायचा असतो यांना हिंदू बहुजन हिंदूंचे मतं पाहिजे असतात तेव्हा ते मुस्लिमांवर हल्ले करतात आणि आपण जेव्हा मुस्लिमांवर हल्ले कोरोना काळाच्यासाठी जनजागृती करतो तेव्हा हे आपल्याला तुम्ही हिंदूंमध्ये फुटपाडत आहात अशा प्रकारच्या हे कम हे टाकतात आता ह्याच्या पोस्टवर तुम्ही क्लिक करा तर हे प्रोफाईल लॉकड आहे नाशिकला राहतो असं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे आता एक शक्य आहे की हा खरंच यतीश वादेकर वाडेकर हा खरंच एक ओरिजिनल अकाऊंट आहे नाशिकला राहणारा आणि त्याने अकाउंट प्रोफाईल लॉक करून ठेवलेलं आहे ज्या जे जे त्याचे फ्रेंड नाहीत त्यांना त्याने लॉक केलेलं आहे बरोबर आहे परंतु जर आपण त्याचा अकाऊंटवर बघितलं तर त्याच्या अकाऊंटमध्ये सावरकर विनायक दामोदर सावरकर आणि असं दिसतं आहे लहान मुलगा आणि मुलगीचा फोटो आहे मुली आहेत बहुतेक त्या दोन आणि एक मुलगा पण आहे आणि त्याचा फोटो आहे या व्यक्तीचा आता ही व्यक्ती यतीश वाडेकर आहे का त्याने कुठून तरी आय टी सेलवाल्यांनी हे उचलून त्याच्या या प्रोफाईलला लावलं आहे म्हणजे अफेक फेक प्रोफाईल असेल तर माझा सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे लोक आहेत आता जे अंधभक्त उघडउघड जे पूर्वी आई बहिणीवरून शिवाय द्यायचे ते आता दिसत नाहीत आता फक्त हे स ज्या प्रोफाईल लॉक असलेले म्हणजे आय टी सेलचे भाजपच्या आय टी सेलचे हे लोक असणार आहेत कारण जर हे प्रोफाईल जर आहे खरं जर प्रोफाईल असेल तर ह्याच्या याच्या या, या, या प्रोफाईलवरला आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता आली पाहिजे याला लाईक करता आलं ला पाहिजे आपल्याला तसं याला काहीच करता येत नाही तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कुठलाच ऑप्शन नाही आहे म्हणजे फेसबुकने यांना हे असं मुभा दिलेली आहे ह्या भाजपच्या आर एस एसच्या लोकांना की तुम्ही असे प्रोफाईल लावा की ज्याला तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवू शकत नाही कारण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली की हा प्रोफाईल आपल्याला बघता येईल आपण जर फ्रेंड झालो किंवा या पेजला लाईक केलं तर आपल्याला ते पेज बघता येईल पण फेसबुक तशी त्यांना मुभा देत आहे असं दिसतं आहे आणि जर तुम्ही पूर्वी काय होतं की असे प्रोफाईल तुम्ही जर स्क्रीनशॉट घेतला तर त्याचा स्क्रीनशॉट घेता येत होता आता बघा मी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा प्रयत्न करतो आहे तर ते मला सांगतं आहे की कॅनॉट टेक स्क्रीनशॉट बिकॉज द प्रोफाईल इज लॉक म्हणजे फेसबुकने यांची सोय करून दिली आहे पूर्वी यांना एक्सपोज करायला जे सोपं वाटत होतं की स्क्रीनशॉट घेतला की ते स्क्रीनशॉट टाकता येत होते आणि मग यांना एक्सपोज करता येत होतं की हे खरं अकाऊंट आहे की खरं खोटं अकाउंट आहे तर फेसबुकने आता ही सोय पण त्यांची करून दिलेली दिसते आहे भाजपवाल्यांची की त्यांचे जे फेक अकाउंट आहेत यांना तुम्ही कुठल्याही प्रकारे ट्रेस करू शकत नाहीत आणि तुम्ही त्यांचा स्क्रीनशॉट घेऊनही त्यांना एक्सपोज करू शकत नाहीत तर मग याच्यात आता सी ऑप्शन्समध्ये बरखाय बघायचं आणि रिपोर्ट प्रोफाईलमध्ये करायचं आणि हा जो आहे हा फेक प्रोफाईल आहे म्हणून रिपोर्ट करायचं की हा दे आर नॉट अ रियल पर्सन ओके असं रिपोर्ट करायचं आणि हे सबमिट करायचं आणि सबमिट करून ह्या परत ह्या प्रोफाईलवाल्याने याला चाळीस पैसे पन्नास पैसे मिळत असतील एका कमेंटचे ह्याने परत आपल्याला त्रास देऊ नये म्हणून नेक्स्ट बटन दाबायचं आणि त्याला ब्लॉक करायचं ब्लॉक ओके आणि ते ब्लॉकला यस करायचं ठीक आहे म्हणजे हा ब्लॉक होतो आहे आता आणि मग डन म्हणायचं म्हणजे आपली पूर्ण ही प्रक्रिया हा ह्या अकाउंट संदर्भातली होते आता आपण जर मागे गेलो आणि जर त्याला ओपन केलं आपण तर दिस कंटेंट इजंट अवेलेबल राईट नाव म्हणजे ते कंटेंट पण आपल्या अकाउंटवरून डिलीट झालं आणि ॲक्च्युली त्याचा अकाउंट आपल्याला ते बघू देत नाही आहे काहीच क्लिक करू देत नाही आहे म्हणजे हा हा जो संघी आहे यातीश वाडेकर नावाने जो ज्याने केलं आहे किंवा पेड बी जे पीचा गुलाम आहे त्याचा ह्या अकाउंटवरची ही जी घाणेरडी पोस्ट आहे ही मी आता रिफ्रेश करतो आणि ती पोस्ट गेली आहे बघा ठीक आहे त्याच्या दोन पोस्ट होत्या एका ठिकाणी त्याने मला इतिहास समजवायचा प्रयत्न केलेला होता आणि आईवरनं शिवी दिलेली होती या दोन्ही पोस्ट आता डिलीट झाल्या फेसबुकवरून परंतु आय टी सेल चे लोक आणि बी जे पी आर एस एसचे सुसंस्कारित लोक जे सावरकर गोलवलकर आणि परशुराम यांना आदर्श मानणारे जे लोक आहेत आर एस एसच्या शाखेतले लोक ते कसे घाण आईवरून लिहितात आणि त्यांचा कसा अजूनही उद्योग चाललेला आहे ट्रोलिंगचा हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे त्यांचं आता मोदी मोदी प्रवचन जरी बंद झालेलं असलं तरी त्यांच्या मनातली घाण संपलेली नाही आहे त्यांचा अजेंडे आता हे सुरूच राहणार आहेत वेगवेगळ्या माध्यमातून सनातन हे ते हे मुद्दे त्यांनी सोडलेले नाहीत हे लक्षात घ्या बहुजनांनी त्यामुळे मोदी जरी आता कमजोर झालेला असला फॅक्टर तरी यांनी यांचा अजेंडा सोडलेला नाही बाबासाहेब म्हणले तसे तुम्ही क्रांती कराल तर हे त्यांची प्रतिक्रांती ब्राह्मणवादी मनुवादी प्रतिक्रांती जी अनैतिक मार्गांवर विषमतेच्या मार्गांवर खोट्या प्रचारावर आधारित असते ती संपणार नाही ते त्यांच्या कुरापती चालूच ठेवतील त्यामुळे बहुजनांना जाग करत राहणं सर्वसामान्य लोकांना ज्ञान देत राहणं आणि त्याच्याबरोबर या अंधभक्तांनाही एक्सपोज करत राहणं जेणेकरून हे नाही तर यांच्या पुढच्या पिढ्या तरी सुधारतील अशी आशा ठेवून आपण काम करत राहणं हे आज गरजेचं आहे असं मला वाटतं तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि जनजागृती करा जय हिंद मित्रमैत्रिणी